फिफ्थ स्टँडर्ड सब्जेक्ट इंग्लिश युनिट फोर आणि सब युनिट आहे त्याच्यातलं सब युनिट आहे लोकेशन लोकेशन गेम्स बघा हा ही ऍक्टिव्हिटी पहिल्यांदा समजावून घ्या लिसन केअरफुली अँड आन्सर ऐका आणि मग उत्तरे द्यायची पहिल्यांदा समजावून घेऊया व्हॉट इज द मिनिंग ऑफ लोकेशन वॉट इज द मिनिंग ऑफ लोकेशन लोकेशन मीन्स प्लेस ठिकाण स्थान क्युंगा? स्थान, कि हा खेल है गेम्स हाँ गेम हाँ है गेम्स है लोकेशन ठिकाण कि स्थान दाखना हा खेल ठिकाण किंवा स्थान दाखवणारा हा खेळ आहे लक्षपूर्वक ऐकायचं आणि मग उत्तर द्यायचं वर्ग आहे तुमचं घर आहे ग्राउंड आहे किंवा तुम्ही जिथं उभारलात त्याच्या सभोवतालचा परिसर आहे आणि जिथं तुम्ही उभारलात घरात आहात तर घरातलं नेमकं कोणत्या ठिकाण कोणत्या ठिकाणी तुम्ही उभारलात किचनमध्ये उभारलात बेडरूममध्ये उभारलात हॉलमध्ये उभारलात का टेरेसवर उभारलात वर्गात असाल तर नेमकं वर्गात कुठे उभारलात खिडकीजवळ फळ्याजवळ बेंचजवळ बेंचमध्ये बसलात कोणत्या नंबरच्या बेंचवर बसलात किती नंबरच्या रोमध्ये बसलात रांगेमध्ये रो आर ओ डब्ल्यू आर ओ डब्ल्यू ओ म्हणजे रांग रो म्हणजे रांग आर ओ डब्ल्यू रो म्हणजे रांग कोणत्या रांगेमध्ये बसलात किती नंबरला बसलात ते तुमचं स्थान ठिकाण लोकेशन विद्यार्थी मित्रांनो आज आपण इंटरनेटचा वापर करतो आणि त्या इंटरनेटच्या वापरावरती मॅप तुमच्याकडं ॲप आहे बघा म्हणजे तुम्हाला एका ठिकाण्यावरून जर दुसऱ्या ठिकाणी तुम्हाला जर जायचं असेल तर तुम्ही तो मॅप आणि ते ठिकाण जर तुमचं अननोन असेल यू एन के एन डब्ल्यू एन अननोन असेल अपरिचित असेल जर तुम्हाला ते माहीत नसेल तर तुम्ही काय करता तर सरळ आपण काय करतो नेट चालू करतो आणि मॅप आपण ओपन करतो आणि तिथं सर्चला टाकतो आपण तुम्हाला कुठं जायचं आहे आणि ते टाकल्यानंतर बरोबर तिथं किलोमीटर अंतर दाखवतं किती तास तुम्ही प्रवास करणार आहात कशा पद्धतीनं तुम्ही प्रवास करणार आहात फोर व्हीलर्स घेणार टू व्हीलर्स घेणार ट्रेननं जाणार प्लेननं जाणार किंवा एरोप्लेननं जाणार याच्यावरती त्याचं काय वेळेचं गणित अवलंबून आहे आणि मग हे नेमकं तुम्ही कुठं जाणार आहात समजा आपल्याला पुण्याला जायचं आहे बुध अ तुम्हाला एका शनिवार वाडा तुम्हाला बघायचा आहे हा शनिवार वाडा पाहताना पुण्यातला तुम्हाला माहिती नाही कसं जायचं आहे ते बरोबर तुम्हाला ते ट्रॅक दाखवतं या बाहुबलीतून निघाल्यानंतर किंवा तुम्ही तुमच्या गावातून निघाल्यानंतर कशा पद्धतीनं जायचं कशा पद्धतीचा रस्ता आहे हे सगळं ते मॅप दाखवतं आणि मग त्या पद्धतीनं आपण जातो नेमकं स्थान कशा पद्धतीनं आहे लोकेशन ते आपण लोकेशन आपण टाकल्यानंतर ते मॅप मध्ये बरोबर येतं म्हणजे ठिकाण किंवा स्थान इथं आपल्याला काय करायचं आपल्या पाचवीच्या पुस्तकामध्ये आपल्याला घटकामध्ये काय बघायचं आहे कि वर्गात तुमचं स्थान किती नंबरला आहे मग हे विचारण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे हे नेमकं काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे मी तुम्हाला दाखवणार आहे कशा पद्धतीनं तुमचं स्थान आहे ते मी तर फळ्यावरती काढून दाखवणार आहे म्हणजे आपल्याला लक्षात येईल याच्यासाठी आपण एक गोष्ट लक्षात ठेवा वैर म्हणजे कोठे व्हर म्हणजे कोठे डब्ल्यू एच ई आरई व्हेर म्हणजे कोठे व्हेर आर यू वेर आर यू मग तुम्ही कोठे आहात असा जर प्रश्न विचारल्यानंतर तुम्हाला कशा पद्धतीनं उत्तर द्यायचे आहेत ते तुम्हाला या घटकामध्ये कळणार आहे समजणार आहे आता नुसतं एवढ्यावरतीच नाही तर तुम्ही कशी उत्तर द्यायची आहेत वर्गातलं आपण आता पाहतोय बरं का तसंच घरातलं आहे तसंच ग्राउंडवरचा आहे हा खेळ आहे बरं का हा खेळ आहे या खेळामध्ये काय अपेक्षित आहे तर तुमचं नेमकं स्थान लोकेशन तुम्ही कुठं आहात हे सांगता आलं पाहिजेत फर्स्ट आपण आपण काय करणार आहोत बघा पहिल्यांदा आपण आपल्या बाजू चोह हो बाजूचा काय परिसर आपण न्याहाळणार आहोत निरीक्षण करणार आहोत आपण आणि हे निरीक्षण करून झाल्यानंतर आपण मग आपण तिथं काय करणार आहे सांगणार आहोत कशा पद्धतीनं आपण व्हेअर म्हणजे कोठे तुम्ही कोठे आहात व्हेअर आर यू तुम्ही कोठे आहात असा त्याचा अर्थ होतो फेअर म्हणजे कोठे याचं उत्तर कशा पद्धतीनं लिहायचं आहे ते या घटकामध्ये आपण बघणार आहोत आता हा जो खेळ खेळणार आहोत प्ले धिस गेम आउट द क्लासरूम प्ले धिस गेम इन द क्लासरूम आता आपण जो बघणार आहोत तो इन द क्लासरूम मधला बघणार आहोत आणि नंतर आपण बघणार आहोत वर्गाच्या बाहेरचा आता व्हेअर आर यू मी हे जरा पुसतोय आता ठिकाण लक्षात आलं तुम्हाला हे स्थान बघणार आहोत प्लेस म्हणजे ठिकाण आपण कशा पद्धतीनं आहे कुठे आहे हे आपण सांगणार आहोत हे आपण सांगणार आहोत बघा हा आता याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर जिथं तुम्ही आहात तिथला तुम्ही तो मॅप काढायचा आहे नकाशा काढायचा आहे मॅप म्हणजे नकाशा तो नकाशा काढून घ्यायचा आहे आता मी साध्या पद्धतीने इथं काढतोय बघा वर्गाचा नकाशा हे क्लासरूम आहे असं समजूया आपण हे क्लासरूम आहे असं समजूया आपण हा हे क्लासरूम आहे इथे खिडकी आहे विंडो आहे इथं मध्ये सेंटरला घेऊया आपण विंडो सेंटरला आहे इथं विंडो इथे विंडो आहे मी तर डब्ल्यू लिहितो म्हणजे विंडो आहे हा विंडो आहे इथेही विंडो आहे आणि इकडं डोर आहे इथं काय आहे डोर आहे हा बघा बारका हा बारकाई नाही बघा हा डोअर आहे डी मीन्स डोअर इथून तुम्ही एंट्रन्स करणार आहात इथून तुम्ही एंट्रन्स करणार आहात आणि हे एंट्रन्स केल्यानंतर हे मी माझ्या वर्गाचं काढतोय तुम्हाला मी माझ्या वर्गाचं तुम्हाला मी दाखवतोय लोकेशन कसं आहे ते ह्या बाजूला अशा पद्धतीनं तुम्ही आणि इथं ब्लॅकबोर्ड आहे आपण एक काय करणार आहोत इथं ब्लॅकबोर्ड आहे इथं ही विंडो आहे ही विंडो आपण तिथंच ठेवूया आणि इथं एक ब्लॅकबोर्ड काढूया आपण हा भिंतीवरचा ब्लॅकबोर्ड आहे बरं का भिंतीवरचा ब्लॅकबोर्ड आहे हा हे ब्लॅकबोर्ड आहे हा ब्लॅकबोर्ड आहे हा काय ब्लॅकबोर्ड आहे आणि माझी इथून लाईन चालू होते ब्लॅकबोर्ड पासून इथून लाईन चालू होते बघा हा एक बेंच बर का हा एक बेंच त्यानंतर हा दुसरा बेंच त्यानंतर मध्ये एंट्रन्स इकडं जाण्यासाठी रोड ठेवलेला आहे रस्ता ठेवलेला आहे त्यानंतर इथं अशा पद्धतीनं ठेवलेलं आहे लक्षात आलं या पद्धतीनं आपण काय करणार आहोत अशा पद्धतीनं आपण लाईन्स काढणार आहोत अशा पद्धतीनं आपण लाईन्स काढणार आहोत आणि हे लाईन्स झाल्यानंतर आपण या पद्धतीनं काय करणार आहोत बघा हे रो काढले आपण ही पहिली रो झाली ही दुसरी रो आता इथं थोडी जागा सोडणार आहोत आपण हे या पद्धतीनं काढणार आहोत परत पुन्हा इथं रोज जागा सोडणार आहोत याच पद्धतीने आपण इथं हे बेंचची लाईन काढणार आहोत आपण हे बेंचची लाईन इथं एक लाईन बेंच इथे एक बेंच इथं एक बेंच त्यानंतर हे पुन्हा बेंच असे किती बेंच बसले बघा बघा आता इथून विद्यार्थी येईल तू इकडून अशा पद्धतीनं इकडं जाईल इकडचा विद्यार्थी इकडून जाईल इकडचा विद्यार्थी इकडं बसेल आणि अशा पद्धतीनं त्याची हा ब्लॅकबोर्ड आहे तुमच्या पेज नंबर फोर्टी नाईन वरती आहे ते आणि प्रश्न विचारलाय बघा व्हेर आर यू प्रश्न काय विचारलाय व्हेर आर यू डॉट डॉट दिले तिथं एखाद्या विद्यार्थ्याचं नाव घेऊन विचारतील व्हेर आर यू रमेश व्हेर आर यू अरुण फॉर द एक्झाम्पल आपण घेऊया अरुण घेऊया आपण व्हेर आर यू अरुण आणि अरुण जो बसलाय तो थर्डला बसलाय थर्ड रोला थर्ड ला बसलाय अरुण इथं बसलाय तो इथं हे असे दोन दोन विद्यार्थी आहेत बर का हे असे दोन दोन विद्यार्थी आहेत असे पद्धतीनं लक्षात आलं का तुमच्या हा गेम कसा आहे बघा आता काय करायचं आहे बघा त्याचं उत्तरं द्यायचे आहेत कशा पद्धतीनं बघा अशा पद्धतीनं उत्तरं द्यायचे आहेत लक्षात आलं का हे या पद्धतीनं विद्यार्थी बसलेले आहेत एका बेंचवर दोनच विद्यार्थी मग आता आपल्याला या कशा पद्धतीनं त्याचं स्थान सांगता येतं ठिकाण सांगता येतं ते आपल्याला पाहणार आहोत स्थान त्याचं काय आहे तो कुठं एक्झॅक्टली बसलेला आहे आपण इथं सोशल डिस्टन्सिंगचा आपण रूल्स फॉलो केलेला आहे लक्षात आलं तुमच्या सोशल डिस्टन्स योग्य अंतर आपण इथं ठेवलेलं आहे आणि बघा मी काय सांगितलं तुम्हाला हा थर्ड लाईनमध्ये गेलेला ला, ला, आहे बघा वन टू थर्ड रो आणि थर्ड याला इथं बसलेला आहे अरुण मी अरुण लिहितो आणि इथं एखादा विद्यार्थी बसलेला आहे कोणतरी केदार म्हणूया आपण त्याला केदार म्हणूया असं तुम्ही नावं देऊ शकताय तुमचं स्थान कुठं आहे तेच आपण बघायचं आहे आणि क्वेश्चन काय विचारलाय व्हेअर आर यू अरुण अरुण तू कुठे आहेस त्यावेळेस तो सांगतो अरुण आय एम ऑन द लेफ्ट टू केदार आय एम ऑन द लेफ्ट केदार केदारच्या डाव्या बाजूला ऑफ द केदार केदारच्या डाव्या बाजूला आहे तो असा बसलेला असं त्याचं लोकेशन सांगायचं आहे आता तुम्हाला अशा पद्धतीचं लोकेशन सांगत असताना हा खेळ जर तुम्ही ग्राउंडवरती खेळलात तर तुम्ही कुठे आहात हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे आपल्याला या पद्धतीनं सांगता आलं पाहिजे मी हा वर्गाचा लोकेशन काढलेला आहे लोकेशन काढलेला आहे मी हे मॅप काढलेला आहे ह्याला मॅप म्हणतो आपण ह्याला काय म्हणतो एम ए पी मॅप मॅप म्हणजे काय नकाशा हा नकाशा काढलेला आहे मी हा काय काढलेला आहे नकाशा काढलेला आहे मॅप म्हणजे नकाशा हा नकाशा काढलेला आहे या नकाशामध्ये तुम्ही कशा पद्धतीने बसलात इथं टीचर्स उभे आहेत इथं पेज नंबर फोर्टी नाईनवरती दाखवलेत बघा आणि यू कॅन स्पीक इन इंग्लिश यू कॅन स्पीक इन इंग्लिश आपण इंग्रजीमध्ये बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत इथं कारण क्वेश्चनच आपण इंग्रजीमध्ये व्हेर आर यू अरुण विचारलंय ॲट दॅट टाईम अरुण अन्सर्ड अरुण रिप्लाय आय एम ऑन द लेफ्ट टू ऑफ आय एम ऑन द लेफ्ट ऑफ केदार आय एम ऑन द लेफ्ट ऑफ केदार मी केदारच्या डाव्या बाजूला उभा आहे असं त्याचं काय आहे आन्सर आहे आता त्या चित्रामध्ये तुम्हाला पाहतो बघा आपण टीचर विचारतात व्हेर आर यू नाव तिचं नेम घेऊन विचारतात व्हेर आर यू आय एम शिअर नियर द विंडो बघा इथं विंडोजवळ आलं ना बघा आहे इथं नाव देऊया मिताली एम देऊया इथं ही मुलींची रो आहे मधी मुली बसलेत आणि त्यांनी हँड्स रेज हँड केलेला आहे आणि आय एम हियर नियर द विंडो आय एम हियर नियर द विंडो नियर म्हणजे जवळ नियर म्हणजे जवळ नियर म्हणजे जवळ विंडो म्हणजे खिडकी नियर द विंडो आय एम तिथं रेज हँड केलेला आहे बघा नंतर नेक्स्ट रो मध्ये आपण बघूया नेक्स्ट रो मध्ये सेकंड बेंच हिअर सेकंड लाईन सेकंड बेंच बघा सेकंड लाईन सेकंड बेंच सेकंड लाईन सेकंड बेंच इथं तुम्ही काही अक्षता देऊ शकताय नाव अक्षता देऊ शकताय तुम्ही जे तुम्हाला नाव तुमच्या द्यावं वाटतं तुम्हाला ते तुम्ही नाव तिथं देऊ शकताय त्यानंतर फर्स्ट रोमध्ये विचारले फर्स्ट इथं तुम्ही नाव द्या रंजना आर काडा मी इथं शॉर्टमध्ये लिहितोय बर का आणि हिअर राईट इन फ्रंट ऑफ यू राईट इन फ्रंट ऑफ यू बघा राईट इन फ्रंट ऑफ यू तुमच्या उजव्या बाजूला अगदी उजव्या बाजूला मी समोर ओबा इन फ्रंट ऑफ म्हणजे चा समोर इन फ्रंट ऑफ म्हणजे इन फ्रंट ऑफ म्हणजे च्या समोर च्या समोर मी कशाच्या समोर तुमच्या उजव्या बाजूला समोरच बसलेला आहे त्यानंतर हिअर ऑन द राईट ऑफ सविता बघा आता लास्ट बेंच मध्ये इकडे दिलेला आहे सेकंड रो दिलेला आहे इथं इथं देऊया आपण घेऊया आणि लास्ट मुलगा इथं म्हणतोय इथं म्हणतोय आय एम ॲट द बॅक ऑन द लास्ट बेंच आय एम ॲट द बॅक ऑन द लास्ट बेंच अशा पद्धतीनं आपल्याला काय करायचंय प्रश्न विचारल्यानंतर यू गिव्ह द आन्सर ऑफ दॅट क्वेश्चन व्हेर आर यू रेज युअर हँड वेर आर यू केदार व्हेर आर यू मिताली व्हेर आर यू रंजना व्हेर आर यू स्मिता लाईक दिस अँड ॲट दॅट टाईम व्हेर आर यू वेर आर यू नेहा कपिल झिनत वी आर ऑन द फर्स्ट रो वी आर ऑन द फर्स्ट रो अशा पद्धतीनं आपल्याला काय करता आलं पाहिजेत आपलं लोकेशन स्थान दाखवता आलं पाहिजे आता आपल्याला काय करायचं आहे बघा आता आपल्याला काय करायचं आहे बघा तुम्ही तुमच्या घरातलं लोकेशन बारकाईनं तुम्ही रोज पाहता लोकेशन बघायचं आहे आणि तुमच्या हॉलमधलं डायग्रॅम अशा पद्धतीनं चित्र काढायचं आहे हॉलमधलं आणि एक्झॅक्टली रोज वेअर आर यू तुम्ही कुठं बसता वेर आर यू सिट तुम्ही कुठं बसता ते तिथं काढून दाखवायचं आहे मॅप काढायचं आहे एक्झॅक्टली exactly आपल्याला टी व्ही कुठं असणार आहे हे सगळं पेन्सिलनं रफवर करायचं आहे तुमच्या वहीच्या एका पानावरती तुम्ही हे लोकेशन मॅप तुम्ही काढायचं आहे आणि आपल्याला आपल्या घरातलं आप आपलं स्थान लोकेशन आपलं ठिकाण जेवायला एका विशिष्ट ठिकाणीच आपण बसतो बरं का ते हॅबिट्स झालेले आपले आणि अशा पद्धतीनं आपण काय करणार आहोत आपल्या घराचं हॉलमधलं किचन मधलं स्टडी रूम मधलं तुम्ही कुठं स्टडी करायला बसताय ते तिथं चित्र तुम्हाला काढता आलं पाहिजेत फर्स्ट ऑफ ऑल काय करायचं आहे क्लोज युअर आईज अँड इमॅजिन होल स्टडी रूम काय करायचं आहे डोळे मिटायचे आहेत आणि डोळे मिटून झाल्यानंतर आपण ते समोर चित्र आणायचं आहे आणि समोर चित्र आणून झाल्यानंतर मग स्केच करायला तयार असा डॅग्रॅम काढायला किंवा चित्र काढायला तयार करायचं आहे हे मी माझ्या वर्गाचं पाचवीचं काढून दाखवलं तुम्हाला लोकेशन मॅप आता हा गेम आहे हा गेम विचारून घ्यायचा वेअर आर यू अरुण अशा पद्धतीनं हे असं सराव करून आपण बोलत 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 आपण काय करणार आहोत आउट ऑफ द क्लासरूम क्लासरूम वर्गाच्या बाहेर आपण जाणार आहोत ऑन द ग्राउंड आणि ग्राउंड त्या ग्राउंडवर गेल्यानंतर ग्राउंडवर अनेक विद्यार्थी असणार आहेत आणि त्यावेळेला तुमचं स्थान तिथं नेमकं कुठं आहे तू कुणाच्या बाजूला उभा आहेस किंवा तुझ्याजवळ आपण सांगतो बघा मोबाईलवरती अनोळखी व्यक्ती जर परगावावरून आली तर तुम्ही कुठं उभारलात मग तो सांगतो एका बॅनरच्या खाली किंवा दुकानाच्या जवळ किराणामालाचं दुकान आहे किंवा मेडिकल आहे त्या मेडिक मेडिकल हे तिथं एक लोकेशन झालं त्याचं मेडिकल हे तिथलं लोकेशन झालं म्हणजे मी तिथं उभा मग आपल्या पटकन लक्ष येतं अमुक ठिकाणी शुभम मेडिकल आहे त्या मेडिकल जवळ जावा आणि तिथं ते उभारले असतील मग समजा ती व्यक्ती परिचयाची नसेल तर मग ते सांगते एक्स्ट्रा आपलं डिस्क्रिप्शन डिस्क्राईबिंग करते आय एम वेरिंग येलो ड्रेस लाईक दिस मी पिवळ्या रंगाचा शर्ट घातलेला आहे ड्रेस घातलेला आहे मी तिथं उभा आहे मग आपण गेल्यानंतर पटकन आपण पुन्हा एक कॉल करतो आणि त्यांनी उचलला की आपण लगेच कट करतो आणि त्यांना जाऊन भेटतो हॅलो म्हणतो आपण नमस्कार म्हणजे लोकेशन आपण एक्झॅक्टली आपण कुठं आहोत हे आपल्याला समजण्यासाठी आता हा खेळ आहे आणि हा खेळ काय करायचा आहे प्ले धिस गेम कॉलिंग आउट टू ग्रा ग्रुप ऑफ चिल्ड्रन रॅदर दॅन वन चाईल्ड एका मुलाऐवजी अनेक मुलांची नावं घेऊन हा खेळ खेळायचा आहे व्हेर आर यू अरुण केदार अँड मिताली व्हेर आर यू केदार अरुण अँड मिताली एट दैट टाइम केदार अरुण अँड मिताली से वी आर ऑन द फर्स्ट फ्लोअर मी कुठं आहे आम्ही फर्स्ट फ्लोर वरती आहोत अशा पद्धतीनं तुम्ही प्रश्न विचारून 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 त्याला एक्झॅक्टली लोकेशन विचारायचं आहे तू तु, तुझं स्थान कुठं आहे आपण खेळतो बघा हायड अँड सिक्स गेम खेळतो बघा वीस तीस चाळीस पन्नास मी यू अशा पद्धतीचा खेळ आहे बघा आपण खेळतो बघा तो आणि आपण त्याला शोधून काढतो म्हणजे तो कुठं लपलाय लोकेशन आपल्याला किंवा आपल्या डोळ्याला पट्टीला पट्टी बांधतो आणि मग आपण त्याला आवाज देत असतो आणि तो, तो बरोबर तुमच्या आवाजाच्या दिशेनं म्हणजे लोकेशनच्या दिशेनं तो स्थाना ठिकाणी बरोबर तिथं येतो आणि तो तुम्हाला पकडतो हा गेम आहे हा गेम आहे आपण काय करायचं आहे प्ले धिस गेम आस्किंग फॉर थिंग्स आता हा गेम तुम्ही विद्यार्थी आहात तुम्ही आहात मुलगा आहे मुलगी आहे त्याचं त्याला ग्राउंडवरचं स्थान तुमच्या क्लासरूमधलं स्थान ग्राउंडवरचं स्थान तुमच्या हॉलमधलं स्थान त्याला विचारायचं आहे मग तू सांगेल तशा पद्धतीनं आता आपल्याला काय करायचंय आपण पर्सनऐवजी थिंगज आहे थिंग्ज वस्तू टी एच आय एन जी, जी एस e वस्तू वस्तू थिंग म्हणजे वस्तू बघा वस्तू त्या बघायचे आणि ह्या वस्तू आपल्याला विचारायचे आहे वस्तू आता आपण काय केलं आपलं वर्गातलं स्थान आपलं ग्राउंडवरचं स्थान आपलं आपल्या घरातलं स्थान आपण बघितलं ऐवजी इन्स्टेड ऐवजी इन्स्टेड मीन्स आय एन एस टी ई -e डी इन्स्टेड म्हणजे च्या ऐवजी बघा हा आय एन आय एन एस टी एस टी ई ए डी इन्स्टेड मीन्स च्या ऐवजी आपण ऐवजी आपण पर्सन ऐवजी आपण काय घेतलंय तर एखादी वस्तू घेतली फॉर द एक्झाम्पल आपण बॉल घेतलेला आहे काय घेतलेलं आहे आपण बॉल घेतलेला आहे आपण बॉल बॉल घेतलेला आहे बघा हा बॉल घेतलेला आहे आपण काय म्हणतो याला आपण बॉल बी ए डबल एल बॉल आता विचारायचं आहे आपल्याला घरामध्ये आपण जर खेळायला गेल्यानंतर तो कुठं आहे म्हणून विचारतो मग कसं विचारणार आपण कस विचारणार व्हेर इज अमन्स बॉल अमनचा बॉल कुठे आहे आपण वर्गात गेल्यानंतर आपण तो मित्र सांगतो ग्राउंड वरूनच जा तिथं आणि कोपऱ्यामध्ये बॅट ठेवली ती घेऊन ये मग अनेक लोकांचे बॅट असतात अनेक लोकांच्या बॅट्स असतात तिथं मग त्यावेळेला तिथं प्रेझेंट असलेल्या आपल्या फ्रेंड्सला आपण विचारतो व्हेर इज केदारस बॅट वेर इज केदार्स बॅट तस व्हेर इज बॉल केदारचा बॉल कुठं Kedar's आहे अशा पद्धतीनं पर्सन ऐवजी व्यक्तीऐवजी आपण काय घालू शकतो वस्तू घालू शकतो आणि हा आपण रंजक मनोरंजक असा आपण खेळ खेळू शकतो या खेळामधून आपल्याला काय साध्य करता येतं तर या खेळामधून आपल्याला स्पीकिंग प्रॅक्टिस करता येत स्पीकिंग प्रॅक्टिस बघा ब्लॅकबोर्ड व्हेर आर यू अरुण व्हेर आर यू अरुण अरुण तू कुठे आहेस मग तो सांगेल कुठं कशा पद्धतीनं हळूहळू या खेळामधून आपण जर बोलण्याचा प्रॅक्टिस करायला लागलो तर इंग्रजी बोलण्याची आपली कला काय होईल वाढीला लागेल अँड एक वेळ आपण काय करू इंग्रजीचा सरावान आपण इंग्रजी बोलायला शिकू या खेळामधून आपण बघणार आहोत खेळामधून आपण इंग्रजी बोलण्याचा आपण सराव करणार आहोत आणि त्या पद्धतीनं आपण काय करणार आहोत वाक्यरचना आपण बनवणार आहोत हे शब्द तुम्ही लिहून घ्यायचे आणि असा एक मॅप काढायचा आहे तुम्हाला असा एक मॅप काढायचा आहे असा हा एक मॅप काढायचा आहे या पद्धतीनं तुमच्या घरातला आणि एक्झॅक्टली तुमचं स्थान कुठं आहे समजा सोफा सेट असेल तर तुम्ही सोफा सेट एक दाखवा नंतर दोन चेअर दाखवा एक टिपोई दाखवा एक टी व्ही सेट दाखवा फ्लॉवर पॉट दाखवा आणि अशा पद्धतीनं तुम्हाला काय करायचं आहे की त्या पद्धतीनं तुम्हाला हा गेम खेळायचा आहे अशा पद्धतीनं तुम्ही हा गेम खेळून तुम्ही या पद्धतीनं याची उत्तरं तुम्हाला देता आली पाहिजेत लिसन केअरफुली अँड अन्सर लिसन केअरफुली व्हेअर आर यू अरुण अरुण सेड व्हेअर आर यू अरुण अरुण तू कोठे आहेस मग अरुण सांगेल, हियर सेकेंड लाइन सेकेंड बेंच सेकेंड लाइन सेकेंड बेंच सेकेंड लाइन लास्ट बेंच थर्ड लाइन थर्ड बेंच फोर्थ लाइन सेकेंड बेंच फर्स्ट रो लास्ट बेंच बी बदल रो पहिल्या रांगेमध्ये लास्ट बेंच बघा इथं किंवा सेकंड रो लास्ट बेंच फोर्थ रो लास्ट बेंच चौथ्या लाईनला शेवटच्या बेंचवर मी बसलेलो आहे आय एम सिटिंग ऑन द फोर्थ रो लास्ट बेंच आय एम सिटिंग ऑन द अशा पद्धतीची उत्तरं आपल्याला देताली पाहिजेत हेअर ऑन द राईट ऑफ सगीत राईट ऑफ केदार लेफ्ट ऑफ स्मिता इन फ्रंट ऑफ ब्लॅकबोर्ड इन फ्रंट ऑफ द टीचर इन फ्रंट ऑफ द टेबल नियर द विंडो इन फ्रंट ऑफ नियर असे शब्द प्रयोग आपल्याला वाचन करता, करता आले पाहिजे न, न, करता आले पाहिजेत लक्षात या पद्धतीनं आपण हा सराव घ्यायचा आहे आणि या पद्धतीनं आपण काय करणार आहोत ह्या लोकेशन गेम्स आपल्याला पूर्ण करता आलं पाहिजे हे गोष्ट लक्षात ठेवा अशा पद्धतीनं तुम्हाला डायग्राम काढता आला पाहिजे मी इथं ब्लॅकबोर्ड म्हणजे क्लासरूमचं काढले बरं का तुम्ही इथं काय करायचं आहे हॉलचं काढायचं आहे हॉलचं एच ए डबल एल एलचं काढाय एच ए डबल एल हॉल हॉलचं काढा तशा पद्धती किचन काढा किचनचं चित्र काढा बेडरूम बेडरूमचं काढा स्टडी रूम स्टडी रूमचं काढा लोकेशन आपल्याला स्थान दाखवायचं आहे आणि त्याच्या